जगाला शांतीचा आदर्श जीवनाचा संदेश देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांना सारे विश्व ओळखते. भारतातूनच बौद्ध धम्म सबंध जगात पसरला आणि म्हणूनच आजही भारताची ओळख ही बुद्धभूमी म्हणूनच आहे आणि हीच भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर नितीन राऊत यांनी केले. बुद्धिष्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघातर्फे आयोजित संघयान संकल्प परिषदेचे सांस्कृतिक सभागृह दीक्षाभूमी नागपूर येथे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नितीन राऊत दीक्षाभूमी येथे माहिती देत म्हणाले की वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमेचा हा दिवस खास आहे. वैशाख महिन्यातील ही पौर्णिमा खास आहे कारण याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला होता आणि याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हे बुद्धत्वाला पोहोचले, तसेच त्यांचे महापरिनिर्वाणही त्याच दिवशी झाले. आज संपूर्ण जग हे 2566 बौद्ध पौर्णिमा साजरी करीत असताना बुद्धांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत. बुद्धाचा विचार हा जगाचा कल्याणाचा शांती व समृद्धीचा विचार आहे, यावर सर्वांचे एकमत आहे. भारताची जगातील ओळखच ही बुद्धाचा देश अशीच आहे. या जगात दोन सूर्य आहेत, एक जो रोज सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो आणि दुसरा सूर्य म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार. हा दुसरा सूर्य कधीही मावळत नाही, तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगातील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तर म्हणजे बुद्ध विचार आहेत. आज संपूर्ण जगाचे वर्तमान शस्त्रनिर्मिती, शस्त्रसाठा, शस्त्रविक्री, युद्ध, धार्मिक चढाओढ, तृष्णा, स्पर्धा, अशांती, नैराश्य, वैफल्य, आत्महत्या, शोषण यांनी काळोखले आहे. यातून सर्वांनाच बाहेर पडायचे आहे, सुखी व्हायचे आहे. प्रत्येक व्यक्ती त्यासाठी प्रचंड धडपडताना दिसतो आणि परत अशांतीच्या गर्तेत जाऊन पडतो. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.